मध्ये छाननी दरम्यान मतमोजणीच्या मतपत्रिकांपैकी 3 मतपत्रिका या जास्त आढळलेल्या आहेत. 69,368 पैकी 64,846 असं इतकं मतदान झालेलं होतं. 22 नंबरच्या टेबलवरती नोंदीपेक्षा 3 मतपत्रिका अधिक सापडलेल्या आहेत. 3 मतपत्रिका जास्तीचे आढळून आल्यामुळे मतमोजणी केंद्रावरती गोंधळ निर्माण झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्षेप घेतला गेलाय. पुन्हा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्या प्रकाराविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, झालेल्या मतदानाच्या पैकी याचा सगळा हा कोटा ठरवण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू होतं. जो सरमिसळ हौद असतो त्यामध्ये यावेळेला मतपत्रिका टाकल्या जातात. मात्र आपण जर बघितलं तर 69,368 पैकी नाशिकमध्ये 64,846 इतकं मतदान झालं होतं आणि त्यावेळेला त्या सगळ्या मतदान मतपत्रिका ज्या होत्या त्या 50-50 गट्ट्यानं तयार केल्या जात असताना 22 नंबरच्या टेबलवर 3 मतपत्रिका अधिकच्या आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे. या सगळ्या दरम्यान काही काळ गोंधळ देखील उडाला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये नेमकं काय आढळून येतं त्यानंतर पुढीलचा निर्णय ठरवला जाणार आहे. गुरु, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. Oh, 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 oh